नमस्कार मैत्रिणींनो कशी वाटली पनीरची भुर्जी आहे का नाही एकदम दिसायला छान तसेच खायला पण छान आहे चला तर मग बघूया कशी बनवतात सुरुवातीला पनीर खिसून घ्यायचे पूर्ण पनीर खिसून झाले की त्यासाठी लागणारे साहित्य पनीर खिसून घेतलेले कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले टोमॅटो तीन ते चार बारीक चिरून घेतलेल्या मिरची आणि लसूण सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडली की जिरे टाकू जिरे हे झाले की लसूण टाकून लसूण लालसर तळून घेऊया लसण लालसर तळून झाला की त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा पूर्ण लालसर तळून घ्यायचा म्हणजे कसं एकदम छान लागते आणि भुर्जीमध्ये कांदा जास्त असतो तर कांदा जादा टाकायचा म्हणजे कसं पनीरची भुर्जी छान लागते आता कांदा आपला तळून झालेला आहे त्यामध्ये दोन ते तीन कापून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊया मिरच्या तळून घेतो त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया आपण टोमॅटोचे बारीक चॉप करून घ्यायचे छान तळून घ्यायचं हे बघा टमाटो झाला आपलं तळून नंतर त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया थोडीशी चटणी कारण आपण मिरची टाकलेली आहे ना त्यामुळे थोडीशी चटणी टाकायची ती पण अशी खालीवर करून घेऊ पूर्ण हे बघा आता आपण काय करूया त्यामध्ये खिसून घेतलेलं पनीर टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकू पूर्ण खालीवर करून घेऊया आता हे थोडंसं चिकट झाल्यासारखं होतं कारण आपण पनीर खिसून घेतलेलं आहे ना त्यामुळे काही हरकत नाही पूर्ण खालीवर करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून कांदा कोथिंबीर हे जो आपला मसाला आहे तो त्यामध्ये मिक्स होईल हे बघा मिक्स झालेलं आहे पूर्ण खालीवर करून घेऊया तळी पण थोडस तळीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत खालीवर करू म्हणजे पूर्ण पनीरच्या भुर्जीला मीठ एकजीव हे बघा दिसते की नाही पनीरची भुर्जीसारखी एक वाफ येऊ द्यावी लागेल त्याला आपण थोडीशी वाफ येऊ देऊया झाले पाच मिनिट झाले आहे वाफ झालेली आहे कमी गॅसवर बघा तयार झाली आपली पनीरची भुर्जी कशी वाटली पनीरची भुर्जी तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली का तर पनीरची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद